आता सगळ्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी आम्ही पूर्ण स्वाभिमान परिवार इथे आलो आहे आणि दरवर्षी काही ना काही उपक्रम नाही सांगतायत पण काही ना काही फूल नाही फुलाची पाखडी म्हणून आम्ही आमच्याकडून जे आम्ही मदत करू शकतो समाजसेवा करू शकतो काही खिचडी वाटप असते फळाचं वाटप असते चहा असते असंच आणि त्यांचा आशीर्वाद घेऊन फक्त पंढरीनाथाचे दर्शन आम्ही नाही करू शकत पण जेही लोक भक्त जात आहेत त्यांच्या चरणीला हात लावून फक्त एवढीच विनंती करते देवाचरणी की जेवढे वर्ष मागले 3-4 वर्ष आमचे पावसाचे परिणाम शेतकऱ्यांवर झाले यावर्षी असं होऊ देऊ नका बस एवढीच देवाचरणी प्रार्थना करते आणि सगळ्यांचा प्रवास सुखाने जावं एवढीच प्रार्थना देवाचरणी करते.